मुंबईतल्या आपण हे दृश्य पाहतोय. सध्या चैत्यभूमी इथं उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत महामानवाला अभिवादन करण्यासाठी. या ठिकाणी सध्या उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत. देशभरातून लाखो अनुयायी आपण पाहतोय दादरच्या चैत्यभूमीच्या दिशेनं रवाना होत दाखल होत आहेत. तसंच अनेक मंत्री देखील सध्या या ठिकाणी येत आहेत. आणि सध्याच्या घडीला ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हे सध्या चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत. अगदी थोड्याच वेळात त्यांच्याकडून अभिवादन केलं जाईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि याच निमित्तानं उद्धव ठाकरे आता चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत. अगदी थोड्याच वेळात त्यांच्याकडून अभिवादन केलं जाईल. सकाळपासून खरं तर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते हे चैत्यभूमीवर दाखल झालेले होते. त्यांच्याकडून अभिवादन हे देखील करण्यात आलेलं होतं. शिवाय शासकीय कार्यक्रम देखील या ठिकाणी नियोजित करण्यात आलेला होता, तो संपन्न झालेला आहे. आणि यानंतर आता उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर दाखल झाले. चैत्यभूमी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. आज दिवसभर अनेक नेते मंडळ या ठिकाणी येत असतात. तसंच देशभरातून लाखो अनुयायी हे चैत्यभूमीवर दाखल होत असतात. महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनेकांची गर्दी या ठिकाणी होत असते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये सुरक्षेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आलेली आहे. त्याचशिवाय मुंबईमध्ये सध्या रेल्वेचं देखील नियोजन करण्यात आलं आहे. अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं विशेष लोकल देखील चालवल्या आहेत. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सध्या सुट्टी देण्यात आली आहे. तसंच आपण पाहतो हा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याशिवाय मुंबईमध्ये शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 67वा महापरिनिर्वाण दिन आज आहे आणि याच निमित्तानं उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत. अगदी थोड्याच वेळात त्यांच्याकडून अभिवादन केलं जाईल. त्यांच्यासोबत इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. दादरच्या चैत्यभूमीवरची आपण ही दृश्य पाहतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसंच बसण्याची विशेष अशी व्यवस्था करण्यात आली आहे. इतर कक्ष देखील उभारले गेलेले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनं मोठी तयारी आहे. अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी रुपाली बडवे देतात. रुपाली, काय अपडेट्स आहेत? उद्धव ठाकरे आता दाखल झालेले आहेत. नक्कीच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने खरं तर लाखोंच्या संख्येने सगळे जे अनुयायी आहेत ते चैत्यभूमीवर येऊन त्यांना अभिवादन करत असतात. आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी देखील सकाळपासून जे आहे ते चैत्यभूमीवरती येऊन बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे. आणि आता आपण पाहतो आहोत की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा खरं तर चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत. ते आता आपण बघितलं तर चैत्यभूमीच्या आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. खरं तर आतमध्ये गेलेले आहेत आणि त्यांना अभिवादन करून आल्यानंतर खरं तर ते या ठिकाणी निघतील. मात्र आपल्याला माहिती आहे की या संपूर्ण सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये खरं तर जशी एक वेगवेगळ्या खरं तर घडामोडी घडत आहे, त्या अनुषंगाने खरं तर उद्धव ठाकरे यांचं या ठिकाणी येणं देखील खूप मोठी एक गोष्ट आहे. आणि आजच्या या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत की ज्या ठिकाणी शिवाजी पार्क या ठिकाणी खरं तर मोठ्या संख्येने जे भीमकरी जे सगळे आंबेडकरी अनुयायी आहेत ते आलेले आहेत. मागच्या अनेक वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक आहे जे इंदू मिलमध्ये जे होत आहे त्याचं देखील काम खरं तर जोराने चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याची देखील बऱ्यापैकी जी जो आढावा आहे तो देखील मागच्या अनेक वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि आता जेव्हा मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने जेव्हा अनुयायी या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अभिवादन करण्यासाठी म्हणून स्वतः उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण बघितलं तर अनिल परब असतील किंवा मग शिवसेनेचे इतर काही महत्वाचे पदाधिकारी आणि नेते मंडळी हे देखील खरं या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता अभिवादन करून झाल्यानंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र इंदू मिल हा जो एक प्रामुख्याचा जो विषय आहे तो मागच्या अनेक वर्षापासून खरं तर प्रलंबित आहे. मागच्या सरकारच्या काळामध्ये खरं अनेक वेळा आश्वासनं दिली गेली होती की स्मारक लवकरात लवकर तयार केलं जाईल. आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं की मागच्या वेळी मुख्यमंत्री देखील उद्धव ठाकरे स्वतः होते, त्याच्यामुळे त्यांनी देखील या संपूर्ण गोष्टीमध्ये त्यावेळी लक्ष घातलेलं होतं. आता या संपूर्ण कामाच्या स्वरूपाच्या संदर्भात आणि एकूण स्मारक कुठपर्यंत आलेलं या संदर्भात सुद्धा त्यांनी माहिती घेतल्या असं कळत आहे. आता माध्यमांना आल्यावर ते त्या संदर्भातील प्रतिक्रिया देतील. मात्र सध्या आपण पाहत आहोत की उद्धव ठाकरे जे ते
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून स्वतः चित्रभूमीवरती दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच रुपाली, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. आताच्या घडीला उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत सुषमा अंधारे आणि अनिल परब हे देखील उपस्थित आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी नेते मंडळी सध्या चैत्यभूमीवर दाखल होतात. सकाळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून देखील महामानवाला अभिवादन हे करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी शासकीय कार्यक्रम देखील पार पडलेला आहे. चैत्यभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय दादरच्या परिसरात देखील मोठी सुरक्षाही तैनात करण्यात आलेली आहे. सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे दाखल झाले चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत. सध्या ते चैत्यभूमीमध्ये आतमध्ये त्यांनी प्रवेश केलेला असून त्यांच्याकडून अभिवादन केलं जात आहे. पुष्पहार त्यांनी अर्पण केलेला आहे आणि अभिवादन केलेलं आहे. त्यांच्यासोबत अनिल परब, सुषमा अंधारे या देखील उपस्थित आहेत. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे, इंदू मिलच्या स्मारकासाठी उद्धव ठाकरे यांनी वारंवार आढावा घेतलेला होता आणि या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या अतिशय महत्त्वाची माहिती ते थोड्याच वेळात माध्यमांशी बोलतात का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असेल. महामानवाला अभिवादन करून उद्धव ठाकरे हे बाहेर आलेले आहेत. माध्यमांशी ते चर्चा करतात का, संवाद साधतात का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असेल. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण पाहतोय उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले असून चैत्यभूमीवर त्यांनी महामानवाला अभिवादन केलेलं असून पुष्पहार अर्पण करत आदरांजली अर्पण केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची देखील मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. चैत्यभूमीवर अगदी सकाळपासूनच आणि कालपासूनच देशभरातून लाखो अनुयायी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले असून चैत्यभूमीवर दाखल होत आहेत आणि याच अनुषंगानं मुंबईमध्ये पोलिसांचा मोठा फौजपाटा हा तैनात करण्यात आलेला आहे. सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. तसंच अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं देखील विशेष व्यवस्था केलेली आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना या ठिकाणी सुट्टी देण्यात आली आहे असा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.